काय सांगणार दादा, लोकसभेची निवडणूक जवळ आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटली आहे रायगडची, त्याबद्दल. नाही, राष्ट्रवादीला जागा सुटली आहे तुम्ही बनता बरोबर आहे. माननीय एकनाथराव खडसे साहेबांनी मागणी केल्यामुळे त्यांना ही जागा सोडण्याची मानसिकता महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे. परंतु खडसे साहेबांचं म्हणणं असं आहे की माझ्या तब्येतीच्या कारणाने मी ही जागा लढवू शकणार नाही, जर मला डॉक्टरांनी हो सांगितलं तर मी लढेल, असं खडसे साहेबांचा मला स्वतः फोन होता. त्यावरून आता दुसरं नाव अजून त्यांच्या राष्ट्रवादीकडून आलेलं नाही आणि त्या कारणाने बघू आता पुढे काय होते. तर परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांचं नाव पुढे येईल त्यांना आम्ही सर्व काँग्रेस असेल पूर्ण सहकार्य करू. त्यांच्या तब्येतीबद्दल काय सांगणार? त्यांच्या तब्येतीचं कारण ते मला माहिती नाही, परंतु साहेब त्यांची तब्येत खराब होती, ते ॲडमिट होते असं साहेबांनी मला सांगितलं. परंतु जर काँग्रेसकडे आली तर मी पक्षश्रेष्ठींना माझी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, कारण काँग्रेसकडनं कोणी अजून इच्छुक म्हणून पुढे आलेलं नाही. काँग्रेसचा विषय असा आहे की तुम्ही विचारल्याप्रमाणे इथे काँग्रेसला जर जागा सुटली तर जागा सुटण्याचा विषय नाही. ऑलरेडी ह्या मतदारसंघामध्ये रावेर लोकसभेमध्ये अडीच आमदार म्हणजे अडीच विधानसभा क्षेत्र, एक मलकापूर नांदुरा आणि रावेर यावल आणि मुक्ताईनगरचा अपक्ष आमदार, असे अडीच आमदार हे आमचे काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीचा सध्या इथे एकही आमदार नसल्याने एक सेनेचा आमदार आहे. आणि दुसरा जो विषय आहे की भाजपाचा, तर भाजपाचे दोन आमदार इथे आहेत, त्यामुळे काँग्रेसने हक्क आधीच सांगितलेला होता. परंतु आता ही जागा राष्ट्रवादीने मागितल्यामुळे ही जागा काँग्रेसने त्यांना सोडण्याची मानसिकता दाखवली, परंतु खडसे साहेबांचा असा निरोप आल्याने आता पुढची रणनीती अशी आहे, जर पक्षाचे माननीय प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जर आदेश दिला आणि वरती माननीय खरगे साहेब आणि राहुल गांधी साहेब यांच्याकडे जर निरोप दिला किंवा त्याची शिफारस केली तर ही जागा मी लढण्यास तयार आहे. या रावेर लोकसभेचा विषय असा आहे की या मागील 25 वर्षापासून भाजपाची सत्ता असल्यानंतर 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकारही आलं, परंतु केंद्रातही सरकार आलं, परंतु ह्या रावेर लोकसभेला असा एकही खंबीर नेतृत्व लोकसभेला भाजपाचं मिळालं नाही की त्यांनी एखादा मोठा प्रोजेक्ट ह्या मतदारसंघामध्ये आणला. मागचे दिवंगत हरिभाऊ जावळे यांनी प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरला, आणि रक्षाताईचा तर विषयच नाही. रक्षाताईंनी एकही प्रोजेक्ट आणण्यासाठी प्रयत्न केलेला नाही किंवा रक्षाताईंना केंद्रामध्ये त्या प्रकारे वेटेज दिलं जात नाही, त्या कारणाने रक्षाताईंच्या शब्दाला तिथे किती मान आहे काही माहिती नाही. परंतु त्यांच्या माध्यमातून एकही प्रकल्प येण्यासाठी रावेरमध्ये असं नाव घेण्याचा एकही प्रकल्प ताईंनी आणलेला नाही. त्याच्यामुळे ह्या रावेर लोकसभेमध्ये भाजपाच्या खासदारांना वारंवार निवडून देऊनसुद्धा कोणताही प्रकारचा उपयोग झाला नसल्याने आम्ही जर काँग्रेसने आम्हाला चान्स दिला आणि काँग्रेसची सीट जर आम्ही इथून 100% निवडूनच आणणार, परंतु जर असं कदा यदा कदाचित घडलं वरती केंद्रात कोणतेही सरकार असलं तर काँग्रेसच्या खासदाराच्या माध्यमातून इथे आम्ही 100% काहीतरी नवीन प्रोजेक्ट आणण्यासाठी पोरांना रोजगार लाभण्यासाठी प्रयत्न करू, एवढं नक्की.